नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चहा म्हटलं की त्यासोबत बरेच जणांना खारी खायला आवडतं, आणि खारी खायची असेल तर नेहमी आपण बाहेरून खारी आणतो. पण आज आपण खारीही घरी बनवणार आहोत, अगदी बाहेरच्यासारखी मस्त लेयर सुटलेली आणि कुरकुरीत अशी, जिभेवर ठेवताच विरघळणारी खारी आज आपण घरी बनवणार आहोत. ते पण एकदम सोप्या पद्धतीने, आणि ही खारी कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे, आणि मैदा आपल्याला चाळून घ्यायचे. त्यानंतर यात आपण पाव चमचा ओवा टाकून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आता हे सगळं आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ ओवा हे मैद्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल. त्यानंतर यात आपल्याला तूप टाकून घ्यायचे. तूप मी काही कडकडीत गरम केलेलं नाही, फक्त ते पातळ करून घेतलेलं आहे. आणि एक 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. आणि तूप टाकून आपल्याला तूप हे सगळ्या मैद्याला हाताने असं व्यवस्थित लावून घ्यायचे. आणि तूप आपल्याला इतकं टाकायचं की ते मुठीत घेतल्यानंतर पीठ आपलं हे एकजीव झालं असेल इतकं आपल्याला तूप टाकायचे. कमी पडलं तर परत थोडंसं टाकून ते पिठाला व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर यात आपण पाणी टाकून घ्यायचे, आणि पाणी टाकून आपण हा मैदा मळून घेऊया. आपण नेहमी जसं कणिक मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचे, पण थोडंसं घट मळून घ्या, म्हणजे आपल्याला मैद्याची पोळी लाटून घ्यायचे त्यावेळी ती व्यवस्थित अशी लाटली जाते. त्यामुळे थोडासा मैदा आपल्याला घट्ट मळून घ्यायचे. आता इथे मैदा मळून तयार झालेला आहे. याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे, आणि 20 ते 25 मिनिटासाठी आपण हे ठेवून दिलेलं होतं. त्यानंतर आपण काढून घेतलेलं आहे झाकण, आणि परत एकदा आपण व्यवस्थित असं हाताने थोडंसं याला मळून घेऊया, म्हणजे छान होईल. आणि त्यानंतर याचे मी इथे 4 समान भाग करून घेणार आहे. त्यासाठी मैदा असा थोडासा लांब टाकर करून घेतलेला आहे, आणि याचे 4 भाग करून घ्यायचे. तुम्ही एखादी भाग कमी जास्त करून घेऊ शकता, म्हणजे 3, 4, 5 अशा पद्धतीने आपण पिठाचे भाग करून घेतले तरीही चालतील, पण 3 पेक्षा जास्तच पोळ्या आपल्याला बनवून घ्यायचेत. मी हाताने व्यवस्थित असं गोल करून घेतलेले आहेत, आणि 4 इथे मैद्याचे भाग करून घेतलेले आहेत. त्यानंतर एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा मैदा घ्यायचे. दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे, आणि यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचे, आणि तूप टाकून ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचे जोपर्यंत त्याचा थोडासा कलर बदलणार नाही आणि मस्त ते असं क्रीमसारखं दिसणार नाही तोपर्यंत आपण त्याला फेटून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर नुसता मैदा वापरला तरीही चालेल. जर पेस्ट ही जास्तच घट वाटत असेल तर त्यामध्ये आणखी थोडंसं तूप टाकून घ्यायचे, आणि व्यवस्थित असं क्रीमी होईपर्यंत आपण हे फेटून घेतलेलं आहे. आता आपली ही पेस्ट तयार झालेली आहे, याला आपण बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर मी इथे एक पोळीपाट घेतलेला आहे, आणि त्यावर थोडासा कोरडा मैदा टाकून घेतलेला आहे, आणि आपण इथे पोळी लाटून घेतलेली आहे. पोळी आपल्याला ही थोडीशी पातळच लाटून घ्यायचे, जाडसर अशी ठेवायची नाही. जितकी पोळी तुम्ही पातळ लाटाल तितके छान असे पातळ लेअर्स होतील, त्यामुळे पोळी आपण ही पातळ लाटून घेतलेली आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला 4ही पोळ्या लाटून घ्यायच्यात, आणि पोळ्या लाटून झाल्यानंतर त्यातलीच एक पोळी घ्यायची, आणि त्यावर आपल्याला जी आपण पेस्ट बनवून घेतलेली होती ती पेस्ट लावून घ्यायची. सगळ्या बाजूने हाताने आपण ती व्यवस्थित अशी पेस्ट लावून घेतलेली आहे. त्यानंतर वरून आपण कोरडा मैदा टाकून घेतलेला आहे, तो सुद्धा असा छान पसरून घ्यायचा. आणि अशाच पद्धतीने आपल्याला 4ही पोळ्या एकावर एक ठेवून द्यायच्या आहेत, आणि शेवटच्या पोळीला सुद्धा आपल्याला वरून पेस्ट लावून घ्यायची आहे. आणि लावून झाल्यानंतर त्यावर सुद्धा आपल्याला थोडासा कोरडा मैदा टाकून पसरून घ्यायचा आहे, आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण त्याची घडी घालून घ्यायची आहे. आता आपली ही घडी तयार झालेली आहे. घडी तयार झाल्यानंतर परत आपण थोडासा कोरडा मैदा टाकून घेतलेला आहे, आणि हे आपण लाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला चौकोनी आकारात लाटणं शक्य नसेल तर गोलसुद्धा लाटून घेऊ शकता, आणि नंतर चौकोनी कट करून घ्यायचे. आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची, आणि जाडसर ठेवूनच लाटून घ्यायचे. लाटून झाल्यानंतर याला आपण कट करून घेऊया.
आणि तुम्हाला हव्या असल्या आकारात म्हणजे लहान मोठे तुम्ही खारी कट करून घेऊ शकता. आता कट करून झाल्यानंतर याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ही खारी टाकून घ्यायचे, पण तेल जास्त गरम नसावं, तेल अगदी हलकंसं गरम असावं. जर तेल गरम असेल तर आपली खारी ही व्यवस्थित अशी तळी जाणार नाही, लेयर्स पण सुटणार नाहीत आणि कलर पण छान होणार नाही. त्यामुळे अगदी कमी गॅसवर आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता तळताना मस्त असे लेयर्स सुटत आहेत आणि आपली ही खारी तळून झालेली आहे. काढून घेऊया. प्रत्येक खारीला छान असे लेयर्स येतात आणि पातळ मस्त कुरकुरीत अशी आपली ही खारी तयार होते. अशाच पद्धतीने सगळी खारी इथे मी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे लेयर्स पण आलेले आहेत आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे. यातली एक खारी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. अगदी मस्त आणि ठिसूळ पातळ लेयर्स असलेली ही आपली खारी तयार होते. तर आजची खारीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि एकदा तुम्ही ही खारी घरी नक्की बनवून पहा आणि ती कशी झाली हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.